महायुतीच्या बड्या नेत्यांची बैठक आज यवतमाळच्या राधा मंगल हॉटेलमध्ये पार पडली. मात्र महायुतीचा उमेदवार कोण अद्यापही गुलदस्त्यातच आहे. महायुतीच्या उमेदवाराचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यवतमाळात येणार आहेत. यवतमाळ वाशिम मतदारसंघासाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक यवतमाळच्या राधामंगल हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीत भाजपा शिवसेना सिंदेगट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत उमेदवारांचा अर्ज भरण्याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. या बैठकीत उमेदवार कोण याचे नाव मात्र घोषित करण्यात आलेले नाही. त्यामुळे कार्यकर्ते पदाधिकारी संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. उद्या यवतमाळ वाशिम लोकसभा सदस्य पदासाठी जी निवडणूक होऊ घातलेली आहे आणि त्याचं नामांकन पत्र दाखल करण्याची उद्या शेवटची तारीख आहे. महायुतीच्या वतीने उद्या नामांकन पत्र दाखल करणार आहोत आणि या नामांकन पत्र दाखल करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार हे स्वतः हजर राहणार आहे आणि आज त्या संदर्भामध्ये नियोजन साठी ही बैठक होती. तिन्ही पक्षाचे आणि मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. उद्या सर्वजण 11 वाजता यवतमाळच्या समता मैदानावरून उमेदवारी अर्ज दाखल या ठिकाणी होणार आहे. उमेदवाराच्या संदर्भात योग्य वेळी या ठिकाणी आपल्याला वरिष्ठ नेते आमची त्या संदर्भातली घोषणा करतील. महायुतीकडे सर्वच पक्षाकडे महायुतीमधले असलेले जे पक्ष आहेत त्या सर्वच पक्षाकडे अतिशय चांगले उमेदवार आहे आणि उमेदवार या ठिकाणी भरपूर आहेत, चांगले आहेत आणि म्हणूनच या ठिकाणी योग्य उमेदवार देण्याच्या संदर्भात आमचे वरिष्ठ सर्व नेते मंडळी निर्णय घेणार आहेत. चांगला उमेदवार जो जनतेची सेवा करेन, विकासाचे प्रश्न मार्गी लावेन अशा पद्धतीचा उमेदवार नक्कीच या यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी या ठिकाणी त्याचं नाव जाहीर होणार आहे. चर्चा बऱ्याच जणांच्या नावाची असते, परंतु आज मी विधिमंडळाचा सदस्य आहे, राज्यात मंत्री म्हणून काम करतो आहे आणि म्हणून नावाची चर्चा तर आपल्या सर्व खऱ्या अर्थानं प्रेसच्या माध्यमातून वेगवेगळे नावं सुरू आहेत. शीतलताई की संजय राठोड